खास कमी ठेवा, शास्त्रीय संगीत लावा, भावगीत लावा, भक्तिगीत लावा, त्यातनं गणपती बाप्पा प्रसन्न होईल. आणि माझी खात्री आहे की गणपती बाप्पा प्रसन्न होतो. त्याचं मी उदाहरण, कारण मी गणपतीच्या पुस्तकातनं शिकून आलो. माझी मी एवढा अंधश्रद्धाळू आहे, म्हणजे मी सिद्धिविनायकाचं मंदिर आहे ना, त्या ठिकाणवरनंच प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू आणि मला कुठल्या राज्यात माझी पोस्टिंग होणार आहे तिथनंच फोन केलेले. एवढा मी गणपती बाप्पाचा भक्त आहे. प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्र विनायकम भक्तावासम स्मरणित्यम आयु कामार्थ सिद्ध आहे. म्हणजे ज्या गणपती बाप्पाच्या पूजनाने प्रत्येक कार्याची सुरुवात होते. आणि जो गणपती बाप्पा म्हणजे असं पुढे असं म्हटलेलं की विद्यार्थी लप्ते विद्या धनार्थी लप्ते धनम पुत्रार्थी लप्ते पुत्रन मोक्षार्थी लप्ते गती. म्हणजे जो विद्यार्थ्याला विद्या देतो, धन पाहिजे त्याला धन देतो, अपत्य पाहिजे त्याला अपत्य देतो, मोक्ष पाहिजे त्याला मोक्ष देतो, तो पोलिसांना मात्र का टेन्शन देतो हेच कळत नाही. तर हे टेन्शन दूर करण्याची जबाबदारी तुमची आमची आहे. आमच्याही घरी, म्हणजे काल गणपती बाप्पाचं विसर्जन माझ्याही घरी 5 दिवस गणपती होते, पण बऱ्याच वेळेला मला गणपतीच्या आरतीला सुद्धा हजर राहता येत नव्हतं. ही परिस्थिती पोलिसांची असतेच, म्हणजे प्रत्येक ठिकाणी 12, 14, 18 तास उभा राहावं लागतं. त्यातनं अनेकदा संघर्षाचे प्रश्न, कारण त्यांनाही कायद्याची दंडुक्याची का नागरिकशास्त्र शिकवायला आपल्याला सांगायला पाहिजे. आपल्याला जे नियम उपनियम घालून दिलेले आहेत, जे निर्देश आहेत न्यायालयाचे, ते आपल्या भल्यासाठी आहेत, लोकांच्या कल्याणासाठी आहेत. जगण्याचा हक्क जो घटनेमध्ये दिलेला आहे, राईट टू लाईफ, म्हणजे न्यायालयानं काय म्हटलेलं आहे, राईट टू लाईफ आहे तो राईट ऑफ डिग्निफाईड अँड पीसफुल लाईफ आहे. या जे काही डॉल्बीचा निर्णय आहे ना, त्याच्यात ते म्हटलेलं आहे. डिग्निफाईड आणि पीसफुल लाईफ म्हणजे शांततेनं. आपल्या घरात एखादा टीव्हीचा आवाज असेल किंवा रेडिओचा आवाज असेल तो दुसऱ्यासाठी गोंगाट ठरू शकतो. त्यामुळे रस्त्यावरती मला एका ठिकाणी मीटिंगमध्ये म्हटलं की तुम्ही ते हॉस्पिटलमधले पेशंट काही वेळेला शिफ्ट करा ना. म्हणजे आता अशी जर आपण भूमिका घेतली तर कसं सुटायचं ते प्रश्न. पण आपल्याला हे नियमांचं बंधन घालून आणि संवादानं आम्ही अजून प्रयत्न करणार की अजून गणपती मंडळ ज्यांना ज्यांना, म्हणजे मी म्हणत नाही ते टाळ्यानी चाळ आपली संस्कृती आहे, नाचलं पाहिजे, गायलं पाहिजे, धिंगाणा केला पाहिजे, मस्ती केली पाहिजे, पण ती पॉझिटिव्ह रचनात्मक असली पाहिजे. दंगा कसा करायचा, भगतसिंग राजगुरू.